नमस्कार, मी डॉक्टर डायना अडके अडके हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे। आता महिला दिन येतच आहे, तर सर्वप्रथम महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मॅड अकॅडमी आणि त्यांच्या टीमने मला जिथं इन्व्हाइट केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। आज महिलांबद्दल बोलायचं झालं तर महिलांचे जे कलागुण आहेत ते 64 प्रकारचे आहेत। त्यापैकी महिलांना स्वयंपाक, रांगोळी, इतर घरातल्या ॲक्टिव्हिटीज खूप आहेत, परंतु महिला ही घर, संसार, मूल, तिचं जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये ती गुरफटून गेलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये महिला ही आहे। तर मला असं वाटतं की महिलाने आपल्या जे कलागुण आहेत तिच्यामध्ये जे कलागुण आहेत त्यांना तिने वाव देणं गरजेचं आहे। मुलांनी स्वतःचं आरोग्य सांभाळणं हे खूप गरजेचं आहे। कसं होतं, महिला ही घर, व्यवसाय, संसार, काम ह्याच गोष्टी ती करत जाते, स्वतःच्या आरोग्याकडे ती दुर्लक्ष करत चाललेली आहे। म्हणून सर्वप्रथम महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे तिने योग्य आहार घेणं, दररोज व्यायाम करणं, योगा करणं, आणि त्याचबरोबर महिलांनी त्यांचा स्ट्रेस कमी होण्यासाठी, ताणतणाव कमी होण्यासाठी कमीत कमी दररोज त्यांनी 5 ते 10 मिनिट मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं आहे। का? कारण की महिला ही खूप मोठ्या मोठ्या पदावरती आहे, त्यांच्या काही संस्था आहेत, चॅरिटी करतात खूप। आता जितकं सांगेल महिलाबद्दल तितकं कमीच आहे। पण मला असं वाटतं की महिलांनी स्वतःचं आरोग्य जपणं गरजेचं आहे। मी देखील आज हॉस्पिटल चालवते, मी देखील आज प्रत्येक स्कूल, कॉलेज, शाळांमध्ये स्त्री आणि मुलींसाठी आरोग्यविषयक व्याख्यान देते। काही क्षेत्रामध्ये, काही भागामध्ये अशा महिला आहेत की त्यांना पुढे शिक्षण घेता येत नाही आहे, तर यासाठी सोलापूर विद्यापीठाने आरोग्य सहाय्यक आणि हेल्थ असिस्टंट हा कोर्स त्यांनी राबवलेला आहे। तर मला असं वाटतं की ज्या सिंगल मदर्स आहेत, ज्या विद्यार्थिनी आहेत की ज्यांची 10वी 5 नापास आहेत, त्या सर्व महिलांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा। म्युझिक, आर्ट, डान्स अकॅडमीची सर्व टीम यांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांचं कौतुक करते। आज सोलापुरामध्ये ही अकॅडमी खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहे। महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।